कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 325 नव्या बाधितांची रुग्णसंख्येत भर पडली असून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून कारवाईचा इशारा दिलाय. लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त संख्या नसावी तर हॉटेलमध्ये 50% पेक्षा जास्त गर्दी नसावी. शाळा सुरू ठेवायच्या की नाहीत याबाबत समिती नेमली असून 3 दिवसात निर्णय घेणार आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात 219 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 75,227 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.29% इतके झाले आहे. दरम्यान काल सायंकाळी 6 वाजल्यापासून आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 325 वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1740 इतकी झाली आहे. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे जो कोरोनाचा प्रभाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो वाढत चाललेला आहे त्याबद्दल आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा बैठक घेतलेली आहे आणि आज या जिल्हास्तरीय समितीची मी बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस, सिव्हिल सर्जन, DHO हे सगळेच अधिकारी उपस्थित होते. मनपा आयुक्त देखील उपस्थित होते. जे आम्ही ॲनालिसिस केलेलं आहे की लग्न समारंभ फार मोठ्या प्रमाणामध्ये अहमदनगर शहरात आणि जिल्ह्यात होत आहेत. तर या ठिकाणी आम्ही जे ऑर्डर्स काढलेले आहेत की 50 पेक्षा अधिक व्यक्ती त्या ठिकाणी लग्न समारंभाला येऊ नये. मात्र बऱ्याच ठिकाणी व्हायोलेशन चालू आहेत. तर SPNच्या मार्फत जे आहेत की आम्ही असं आयडेंटिफाय केलेलं आहे की 8 मार्च ते 14 मार्च या कालावधीमध्ये साधारणतः 44 ठिकाणी लग्न आहेत आणि त्याच्यातले शहरी भाग तालुक्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागामध्ये. तर पोलीसचे जे आहेत त्या टीम्स त्या ठिकाणी सकाळपासून उपस्थित राहणार आहेत. त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केली जाईल. तर माझे जे लग्न ऑर्गनाईज करणारे आहेत त्यांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत एका वेळेस 50 पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी लग्न समारंभाकरता उपस्थित राहू नये. कोरोनाचा प्रभाव कमी करण्याकरता हे अतिशय महत्त्वाचा डिसिजन आम्ही आजच्या या बैठकीमध्ये घेतलेला आहे. दुसरी बाब आमच्या अशा निदर्शनास आलेली आहे की जे शहरातली आणि तालुका प्लेसमधली जी रेस्टॉरंट आहेत त्यांना ज्या आमच्या सूचना आहेत की फक्त 50% कॅपॅसिटीनं हे त्यांनी त्या ठिकाणी सुविधा द्यायची आहे. मात्र त्या ठिकाणी देखील अचानक धाडी आम्ही घालणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये जो खरं तर हे दोनच महत्त्वाचे आहेत की एक तर लग्न समारंभ आणि रेस्टॉरंट. तर या दोन ठिकाणचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये ठरलेला आहे. शाळेबद्दलचं जे आहे शाळा सुरू ठेवायच्या का न ठेवायच्या याबाबत आम्ही सिव्हिल सर्जनच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे आणि त्यांच्यामार्फत त्याचा डिसिजन आम्ही येत्या 3 दिवसांमध्ये घेणार आहेत. एकंदरीतच जे आहे की माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की लग्न समारंभाकरता सार्वजनिक ठिकाणी जास्त गर्दीनं उपस्थित राहू नये. त्याचबरोबर रेस्टॉरंटमध्ये देखील आपण सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक आहे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे की हा कोरोना व्हायरस जो आहे तो मास्कचा वापर केल्यानं आपल्याला त्याच्यावर प्रतिबंध करता येईल. तर माझं नागरिकांना आव्हान आहे की या सर्व बाबीचा आपण अवलंब करावा जेणेकरून अहमदनगर जिल्हा हा रेड झोनमधून बाहेर येईल. बरे झालेले रुग्णसंख्या 75,227, उपचार सुरू असलेले रुग्ण 1740, मृत्यू 1157, एकूण रुग्णसंख्या 78,124.